नवी मुंबई नेटवर्क। तालियों की नवी मुंबई करो के हौसले को बढ़ाने, टेनिस क्रिकेट के अस्तित्व को बचाने, आईपीएल की तर्ज पर टेनिस क्रिकेट को मान्यता दिलवाने आ चुका है नवी मुंबई का मोस्ट अवेटेड नवी मुंबई प्रीमियर लीग 2023 सीजन 4। से नो टू ड्रग्स इस टीम के साथ फिटनेस फ्रीक यंग डायनामिक यूथ लीडर एरोली के पूर्व विधायक संदीप नायक की संकल्पना से साकार नवी मुंबई प्रीमियर लीग 2023 सीजन 4 की ग्रैंड ओपनिंग सेरेमनी संदीप नायक की उपस्थिति में कुंभखेड़ने स्थित भूमिपुत्र मैदान में जोशो खरोश के साथ संपन्न हुई। आईपीएल टी20 की तर्ज पर 4 से 8 जनवरी तक आयोजित इस ग्रैंड NMPL 2023 सीजन 4 में नवी मुंबई के 240 बेस्ट क्रिकेट प्लेयर्स की बुलंद हौसले और 16 टीम के एक्शन और दम इस दौरान मैदान पर खुलकर दिखाई दे रहा था। खुद स्पोर्ट्समैन संदीप नायक भी इन खिलाड़ियों की जोश जज्बे से बेहद इम्प्रेस नजर आए। NMPL 2023 का पहला मुकाबला साई प्रसाद गोठिवली वर्सेस शिरवनी प्रतिष्ठान और MP वॉरियर्स कोपखेड़े वर्सेस वन सॉल्यूशन करावे 48 टीम के बीच खेला गया, जिसका शुभारंभ टॉस उड़ाकर खिलाड़ियों को चेयर अप करके किया गया। यह पहली बार था कि ग्रेफाइट धातु से बनी NMPL की चैंपियनशिप ट्रॉफी जहां सभी को अपनी खूबसूरती से मंत्रमुग्ध कर रही थी, तो वहीं VIP AC पेविलियन NMPL के खास आकर्षण का केंद्र बिंदु बनकर साबित हो रहा था। वहीं ऑल इंडिया आइकन और नवी मुंबई आइकन NMPL सीजन 4 की एक जान। हालांकि इस दौरान NMPL 2023 सीजन 4 के ग्रैंड ओपनिंग सेरेमनी में आयोजित डांस परफॉर्मेंस ने इस सीजन 4 के ग्रैंड ओपनिंग सेरेमनी को बेहद ही रंगीन बना दिया। नवी मुंबई के दमदार साल 2023 में दमदार आगाज करते हुए NMPL 2023 सीजन 4 का गवाह बने पूर्व विधायक संदीप नायक के साथ मौजूद थे थाने के पूर्व सांसद संजीव नायक, पूर्व नगर सेवक अनंत सुतार, लीला नायक, मुनावर पटेल, पूर्व नगर सेवक नवीन गवते, उषा भोयर, प्रशांत पाटिल, संदीप मात्रे, केशव मात्रे, सुनील पाटिल, बालकृष्ण पाटिल, चंद्रकांत पाटिल आदि तमाम मान्यवर। इस दौरान मान्यवरों ने सभी खिलाड़ियों का मनोबल बढ़ाते हुए NMPL सीजन 4 को नवी मुंबई के स्पोर्ट्स रिवॉल्यूशन की उपमा देते हुए कहा कि नवी मुंबई के भूमि पुत्र टैलेंटेड टेनिस बॉल क्रिकेट खिलाड़ियों को एक मजबूत मंच देना ही NMPL सीजन 4 का मकसद है। इस दौरान पत्रकारों से बात करते हुए पूर्व सांसद संजीव नायक ने कहा कि गणेश नायक के क्रिकेट के प्रति प्रेम को धरातल पर उतारने का काम संदीप नायक ने NMPL के माध्यम से साकार कर दिखाया है। नवी मुंबई प्रीमियर लीग ही चौथा वर्ष चौथा पर्व आज या ठिकाणी 2023 सालामध्ये सुरुवात होते आणि ते होत असताना होतकरू युवक जे आमचे आहेत युवा पिढी ही व्यसनमुक्त नशामुक्त व्हावी आणि म्हणून नो टू ड्रग्स अशा शपथ घेऊन अशा प्रकारची भावना तरुणांमध्ये जागृत करून संदीपजी नाईक यांनी एक सुरुवातीच्या सर्वच पूर्वीपासून काहीतरी उद्दिष्ट ठेवून या स्पर्धेचं आयोजन केलं। खेळ तर होतच असतो परंतु कुठल्याही खेळाला उद्दिष्ट असलं पाहिजे आणि ते उद्दिष्ट नवी मुंबईतून संपूर्ण जगभरात जावं ही भावना
या ठिकाणी ठेवून हा पर्वाची सुरुवात झालेली आहे। संदीपजी हे स्वतः जसं दादांचं क्रिकेटवर प्रेम आहे, दादांनी आचरेकर गुरुजींच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण दिलं आणि शेवटी क्रिकेटवरचं प्रेम हे सर्वांनाच आहे, परंतु त्या क्रिकेटच्या प्रेमाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी नक्की करेन, ही भावना नक्कीच पर्यंत त्या ठिकाणी यांनी त्यांनी दाखवून दिलेली आहे। पत्रकारों से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि आईपीएल और वर्ल्ड कप की तर्ज पर खिलाड़ियों को मंच देने के मकसद के साथ एनएमपीएल का आयोजन किया गया, जहां के स्टेज, एसी पेविलियन, आकर्षक ट्रॉफी, खिलाड़ियों का ड्रेस कोड इस एनएमपीएल का एक अनोखा फॉर्मेट है जो एक दर्जेदार आयोजन का प्रतीक है। एक चांगल्या नियमांच्या समवेत चांगल्या खेळाडूंची जमवाजमव करत सगळ्या गावांना एकत्रित करत सर्वच धर्माचे, पंथाचे, भाषेचे, जातीचे सर्व खेळाडू या नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये खेळतील अशा प्रकारचं एक सांघिक वातावरण, एक पोषक वातावरण जे खेळाकरता आणि नवी मुंबईला एक संघ ठेवण्याकरता उपयोगी पडेल अशा उद्देशानं या फॉर्मॅटची सुरुवात झाली। आंतरराष्ट्रीय स्तरावर आयपीएलमध्ये किंबहुना वर्ल्ड कपमध्ये ज्या प्रकारे आयोजन केलं जातं, एक वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, परंपरा देखील जपली जाते, असे सर्वच गोष्टीचा एक चांगला एक मिलाप आपल्याला ह्या नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये बघायला मिळेल। आता प्रत्येक गोष्ट म्हणजे मैदान, मैदानाची पीच, त्यांचा ड्रेस कोड, त्यांचं टॉस करण्याची पद्धत, त्यांची कॉमेडिटी, पूर्ण फॉर्मॅटचं पूर्ण बांधणी, यामध्ये वेगळेपण आणताना आंतरराष्ट्रीय नियम देखील यामध्ये कसे आपण घेऊ शकतो याचा प्रयत्न देखील केला गेला। आपण प्रत्येक ठिकाणी आपण वेगळेपण बघितलं, स्टेज असेल, एसी पॅव्हिलियन असेल, ग्राफाइटनी बनवलेली ही ट्रॉफी असेल, सर्व खेळाडूंचा ड्रेस कोड असेल आणि ह्याबरोबर प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन हे त्या ठिकाणी दिलं गेलं, खूप मोठा खर्च करायचा, खूप मोठी बक्षिसं ठेवायची, परंतु ते करताना आयोजनामधील बारकावे लक्षात घेऊन, फॉर्मॅटमधील बारकावे लक्षात घेऊन तसंच दर्जेदार आयोजन देखील झालं पाहिजे आणि ते या चौथ्या पर्वामध्ये संपूर्ण नवी मुंबई प्रीमियर लीगच्या मॅनेजिंग कमिटीनी यशस्वी करून दाखवलं, त्यांना प्रत्येकाचं पाठबळ आहे। त्या लहान मुलांचा जो परफॉर्मन्स झाला तो देखील म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा वेगवेगळे परफॉर्मन्स होतात, एक वेगळं ग्लॅमर त्या स्पर्धेला मिळतं आणि तो देखील करण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये केला गेला आहे। शेवटच्या बॉलपर्यंत खेळ जातो तेव्हा त्याच्यामधलं जी उत्कंठाही वाढत असते आणि कोण जिंकतं कोणी हारतं, परंतु एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन हे प्रत्येकाकडून अपेक्षित आहे। शिस्त ही आजवर त्या ठिकाणी या नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून जपली गेलेली आहे, तशीच शिस्त जपत एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत या टेनिस क्रिकेटचा दर्जा हे सगळे खेळाडू वाढीस नेतील आणि चांगल्या खेळाचं प्रदर्शन करतील अशा त्यांना मनापासून शुभेच्छा। संदीप नाईक ने साल दर साल एनएमपीएल सीजन की बढ़ती ऊंचाइयों का जिक्र करते हुए इस दौरान अनाउंस किया कि अगला एनएमपीएल 2024 सीजन 5 इंटरनेशनल लेवल में विदेशी सरजमी पर आयोजित किया जाएगा। आता प्रत्येक वर्षी नवीन काय, तर या वर्षी जो लिलाव प्रक्रिया झाली ती मुंबई मधील जो नामांकित ताज हॉटेलमध्ये झाली ते वेगळं पण होतं, परंतु पुढच्या वर्षी काय, तर पुढच्या वर्षी ही स्पर्धा ही शहराच्या बाहेर नाही, राज्याच्या बाहेर नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्याचा मानस हा या मॅनेजिंग कमिटीनं मनाशी बाळगला आहे आणि नक्कीच पुढच्या वर्षीची नवी मुंबई प्रीमियर लीग ही आंतरराष्ट्रीय म्हणजे एका वेगळ्या देशामध्ये आयोजित केली जाईल ह्याच्यावर माझा ठाम विश्वास। संदीप नाईक ने एनएमपीएल सीजन में ऑल इंडिया आइकन और नवी मुंबई आइकन खिलाड़ियों के प्रतिनिधित्व और सहभाग होने की संकल्पना की पीछे की भूमिका को इस दौरान उजागर किया। संघ मालक प्रत्येक संघामधील खेळाडू एक आयकॉन प्लेयर, संपूर्ण देशामधून चांगले खेळणारे खेळाडू हे आपल्या ह्या टूर्नामेंटमध्ये प्रत्येक संघामध्ये देखील खेळणार आहेत, त्यामुळे इतर राज्यातील इतर शहरातील चांगल्या खेळाडूंचा खेळ बघणं, त्यांच्या काहीकडून काहीतरी शिकणं हे देखील या स्पर्धेचं एक उद्दिष्ट आहे। संदीप नाईक ने कहा की टेनिस क्रिकेट को एक अलग दर्जा देना और टेनिस क्रिकेटर्स का करियर बनाना मेरा सपना है और हम सब मिलकर इस सपने को जरूर पूरा करेंगे। नवी मुंबई प्रीमियर लीग हे साकारलं गेलंय, परंतु नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून
क्रिकेट टेनिस क्रिकेट ह्याला एक वेगळं एक दर्जा प्राप्त करून देणं या खेळाची जी महत्त्व आहे हे वाढीस नेणं आणि त्या माध्यमातून ह्या टेनिस क्रिकेटरचं करिअर घडवणं हे नक्कीच माझं स्वप्न आहे आणि हे सगळ्यांचं स्वप्न आहे आणि आपण हे सगळेजण मिळून हे स्वप्न निश्चित प्रकारे नवी मुंबई शहराकरता प्रथम आणि नंतर आवश्यक पडेल त्या ठिकाणी पूर्ण करू असा विश्वास व्यक्त. संदीप नाईक ने कहा की समाज के प्रति अपनी सामाजिक जिम्मेदारियों का निर्वहन कर क्रिकेट के साथ सामाजिक संदेश देने के मकसद के साथ इस NMPL सीजन 4 की थीम है से नो टू ड्रग्स. सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न या खेळाच्या माध्यमातून केला गेलाय. से नो टू ड्रग्स आपण ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सच्या व्यसनामध्ये लहान मुलं शाळेमधली मुलं ही ग्रासलेली आपण बघतो आहे. हे व्यसन कधी आपल्या मुलांना जडतं, ह्याची लत कधी लागते, ही कशी वाढते आणि परिस्थिती कधी कठीण होते ह्याचा पत्ता देखील लागत नाही आणि ह्याकरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक नियोजनानं ह्याच्यामध्ये लोकांमध्ये समाज प्रबोधन करण्याची गरज आहे आणि ती प्रामुख्यानं खेळाडू विद्यार्थी यांच्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात अशा ठिकाणी हे होणं हे आपल्याला अभिप्रेत आहे आणि हाच एक थीम से नो टू ड्रग्स ही या नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून ठेवली गेली आहे. एक नए ग्लॅमर के साथ आयोजित NMPL 2023 सीजन 4 में विभिन्न राज्यों से आए अनुभवी अंपायर्स क्रिकेटर्स ने इस आयोजन को एक बड़े लेवल पे पहुंचा दिया है और टेनिस बॉल क्रिकेट को नई पहचान मान्यता देने के संदीप नाईक के सपने को एक नई उड़ान. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.